निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याच ठिकाणी राजकीय भूकंप होताना दिसत आहे. यासारखे खानदेशात देखील अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी नेते गुलाब देवकर, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जळगावचे मनीष जैन, शिरपूर येथील राष्ट्रवादी नेते अमरीशभाई पटेल, नंदुरबार राष्ट्रवादी नेते के सी पाडवी हे नेते मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपात प्रवेश घेतील अशी चर्चा सध्या खानदेशात जोरात सुरू आहे. यामुळे खानदेशात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा देखील सुरू आहे. आधार न्यूज जिल्हा प्रतिनिधी समाधान मैराडे. ते आपलं सध्या भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे ती काय अशी बातमी लागली होती आम्हाला. अफवा आहे का? म्हणजे 8 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या याच्यात आपला प्रवेश होणार आहे ते सगळं खोटं आहे का? हो हो. अच्छा, म्हणजे देवकर आप्पा राष्ट्रवादीतच राहतील हे नक्की? हो हो. मात्र आधार न्यूजने जळगावचे राष्ट्रवादी नेते गुलाबराव देवकर आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी या सगळ्या अफवा आहेत असं सांगितलंय. आधार न्यूज म्हणून समाधान मैराडे बोलतोय. म्हटलं आधार न्यूज. हा बोला. हा, ते आपलं भाजपात जाण्याची चर्चा सुरू सध्या, त्याबाबत आपलं काही मत? नाही नाही, काही नाही, मला तर काहीच माहित नाही. अच्छा अच्छा. नाही, मागे काही दिवसापासून आपलं असं म्हणजे भाजपात जातील साहेब असं काही संपूर्ण काही चॅनल बातम्या दाखवतायत आणि काही हे पण दाखवतायत न्यूजपेपर, पण तसं अजून माझ्याशी काही कोणाची चर्चा नाही. अच्छा अच्छा. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की 8 तारखेला मुख्यमंत्री येत आहे धुळ्याला, तर तेव्हा साहेब प्रवेश करतील बा असं? नाही ना, मला नाही माहित ना तुमच्या 6 तारखे. अच्छा अच्छा. मला त्याविषयी कोणाचा फोन पण नाही किंवा माझं कोणाशी बोलणं नाही. अच्छा अच्छा. म्हणजे अफवाच फक्त? हा, अजून चर्चा नाही. अच्छा अच्छा, ओके, चालेल साहेब, थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.